श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मौल्य यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला रामरक्षा पठणाचे महत्त्व सांगणार आहे आणि रामरक्षा सिद्ध कशी करावी याबद्दल माहिती सांगणार आहे. रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा 1500 वेळा रामरक्षा पठण केली तर रामरक्षा सिद्ध होते. हे करण्यासाठी 5 वर्ष लागतात, परंतु गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. जर तुम्हाला रोज 13 वेळा रामरक्षा पठण करायची शक्य नसेल तर तुम्ही रोज एकदा रामरक्षा पठण करा आणि ही सेवा 121 दिवस करायची आहे. आणि रोज एकदा रामरक्षा पठण करताना एकाच जागेवर बसून करायची आहे, जागा बदलायची नाही आणि एकाच वेळी करायची आहे, म्हणजे रोजची वेळ आणि जागा बदलायची नाही. दररोज रामरक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे अशुभ शक्तींपासून बचाव होतो. राहू केतू महादशेच्या त्रासातून मुक्ती मिळते. कर्जमुक्ती व कर्ज वसुलीसाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी आपदाम पहरतारम हा श्लोक 100000 वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते. रामरक्षेतील 34वा श्लोक विद्यार्थ्यांनी रोज 11 वेळा म्हणला तर शैक्षणिक प्रगती होते. लहान मुलांना जर रामरक्षा म्हणायची रोज सवय लावली तर त्यांची बुद्धी कुशाग्र होते आणि त्यांच्या भोवती संरक्षण कवच तयार होते. रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते. उदाहरणार्थ कौसल्याये दृशोपातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात इत्यादी. रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते. रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलू नये. तसेच त्या आजारपणात अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते. ह्या श्लोक पठणाचे 1500 पाठ जप करणे, जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले श्री रामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवावे, म्हणजे त्वरित आजारपणातून मुक्तता होते. तुम्ही नित्यसेवेमध्ये रामरक्षा पठण करू शकता. रामरक्षा पठण केल्यामुळे आपल्या अवतीभोवती संरक्षक कवच तयार होते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते, घरात शांतता राहते आणि वास्तुदोष दूर होतात. मुले मुली घरी येईपर्यंत आई वडिलांना काळजी असते. अशा असुरक्षित वातावरणात रामरक्षा स्तोत्र मुलांना संरक्षक कवच प्रदान करते. हे स्तोत्र नित्यनियमाने म्हणणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, दीर्घायुष्य, विद्या, विजय व सुख प्राप्त होते. दुष्ट लागणे, भीती वाटणे, भूतबाधा या अरिष्टांचे निरसन होण्यासाठी श्री रामरक्षेचा पाठ करावा. श्री रामरक्षा ह्या स्तोत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून सुशुरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी, त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच. रोज कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु स्वानुभव ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा. पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा. नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा. आत्मसजधनुषा विषुपृषा वक्षया शुगणिशंग सग्गिन रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपती सदैव गच्छताम हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव्ह वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत. आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा.
देवावर विश्वास नसेल पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा, चार चौघात असाल तरीही मनात रामरक्षा म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे 12 कधीच वाजू देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच, याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. तुम्ही गुढीपाड्यापासून ते रामनवमीपर्यंत रामरक्षा स्तोत्राचे 13 पाठ नक्की करा आणि संकटमुक्त व्हा. श्री स्वामी समर्थ.